मे 28 ऑक्टोबरलाच अपक्ष म्हणून अर्ज भरला. पहिल्यांदा मी पक्षाचा राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म भरला. आज माघारी घेण्याचा दिवस होता आणि आज मला किटले हे चिन्ह मिळालेलं आहे. नाही, मी फॉर्म मला फॉर्म भरायच्या अगोदर कोणी संपर्क साधला नाही आणि जेव्हा माघारीचा दिवस होता काल, तेव्हा मला खूप सगळ्या नेत्यांनी, म्हणजे शहरातल्या नेत्यांपासून, महाराष्ट्रातल्या नेत्यांपासून, दिल्लीच्या नेत्यांनी सगळ्यांनी मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण मी काल दुपारपासून नॉट रिचेबल झाले आणि माझं ठरलं होतं की अपक्ष लढायचं. मला मी गेली 40 वर्ष पक्षाचं प्रामाणिकपणे काम करते, निष्ठावान आहे, 5 वेळा महानगरपालिकेत निवडून आलेली आहे, महापौर राहिलेली आहे आणि महाराष्ट्राची महिला काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून काम केलेलं असताना जर मला डावललं जात असेल तर मला कुठेतरी निर्णय घेणं हा भाग पडला आणि म्हणून मी अपक्ष म्हणून या ठिकाणी, म्हणजे ही माझी राजकीय आत्महत्या आहे पण तरी मी ती स्वीकारली. सगळ्यांनी मला, म्हणजे शहराध्यक्ष असतील, नानाभाऊ असतील, बाळासाहेब थोरात असतील, चेन्नी तला साहेब असतील, त्यानंतर के सी वेणुगोपाल असतील, सगळ्या लोकांनी, राष्ट्रवादीचे नेते मंडळी असतील, सगळ्यांनी मला विनंती, म्हणजे मी भेटलेच नाही त्यांना, कारण मी भेटले असतं तर कदाचित माझं मतपरिवर्तन झालं असतं, म्हणून मी नॉट रिचेबल राहिले. माझ्या मनाचा ठाम निर्णय झाला होता की आपल्याला कशा परिस्थितीत ही इलेक्शन लढवायची. दंगेकरांनी परवा सकाळी ते आले, परवा नाही का, कालच सकाळी आले. इतक्या वर्षाची पक्षाची निष्ठा, पक्षाचं काम, त्याची ही आम्हाला शिक्षा आहे. हा निर्णय घ्यायला भाग पडणं म्हणजे पक्षाने दिलेली शिक्षा आहे. हा तो त्यांचा पण निर्णय, त्यांनी सुद्धा किती दिवस थांबायचं, त्यांनी सुद्धा किती दिवस. हा हो, बरोबर आहे. आमचं तेच म्हणणं आहे, काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य दिलं जात नाही. आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही गल्लीत असतो, आम्ही दिल्ली मुंबई करत बसू शकत नाही, कारण आम्ही दिल्ली मुंबई करत बसलं तर लोकांना आम्हाला नाकारतील, म्हणून आम्ही गल्ली सांभाळत असतो, काँग्रेस आमच्या भागामध्ये जिवंत ठेवतो, म्हणून आम्ही तिथं पोहोचत नसल्यामुळे आमचं नाव वरतीपर्यंत जाऊ शकत नाही. असं त्यांना वाटत असेल तर मला काय, माझी गणितं ठरलेली आहेत. दोघंही जे उमेदवार आहेत ते त्यांच्या पाठीमागे मोठा पक्ष आहे आणि मोठ्या पक्षाचं चिन्ह आहे. मी अतिशय सामान्य एक कार्यकर्ती आहे, मला शून्यातनं सगळं उभं करायचं आहे आणि मी ते करणार. कसब्यासाठी माझं असं विजन, मी ज्या भागामध्ये 5 वेळा निवडून आले त्या भागामध्ये जे काही प्रश्न होते ते लोकांचे प्रश्न सोडवत असताना, त्यांचा विचार करत असताना, ते काम झाल्यानंतर जे त्यांचा आनंद मी पाहिला, त्या आनंदातून मला ऊर्जा मिळत गेली आणि मला वाटलं की बाबा आपण कसब्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कसब्यामधले जे काही पार्किंगचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण असेल, जुन्या वाड्याचे प्रश्न असतील, आतापर्यंत सगळ्यांनी आश्वासनं दिलीत तर ती आश्वासनं कुणी पूर्ण केलेली नाही आहेत असं त्या सगळ्या तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. हे नागरिकच सांगतील मतदानाच्या रूपाने. दहीकरांनी काय केलं पाहिजे ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही विरोधात निवडणूक लढता ना? हा, मी जरी लढत असले तरी माझ्यावर अन्याय केला म्हणून मी लढते. मी काँग्रेसच्या, म्हणजे कसब्याच्या प्रश्नासाठी मी लढते. दंगेकरांना माझं मी पहिल्यापासून सांगितलंय, माझे ज्यांना उमेदवारी दिली त्यांचं मी नाव पण त्यांचं घेऊ नये, पण मी त्यांना उमेदवारी दिली म्हणून मी नाराज नाहीये. माझ्या पक्षश्रेष्ठींनी काय निकष लावा त्यांच्यावर मी नाराज आहे. असं मला तर नाही वाटत गटबाजी वगैरे काय. तुम्हाला कसं वाटतं मला माहिती नाही गटबाजी आहे. बघा, आम्ही ग्रासरूटला काम करणारे कार्यकर्ते आहोत. जो कोणी खुर्चीवर बसेल त्याला आमचा मान सन्मान आम्ही दिला पाहिजे, तो मान सन्मान आम्ही देत असतो. माझ्या जी लोकांनी मला विश्वास आणि 5 वेळा निवडून दिलं आणि ज्या लोकांनी मला आता आग्रह केला की ताई आता आपण थांबायचं नाही, ते ठरवतील काय करेल, त्यांचा विचार घेऊन मी ठरवीन काय करायचं. त्यांनी मला सांगावं की आपण काय निर्णय घ्यायचा, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेईल आणि मग ठरवेल.